त्या पद्धतीनं वक्तव्य आहे महात्मा गांधीविषयी. महात्मा गांधींचा आदर्श या जगात घेतला गेलेला आहे. महात्मा गांधींच्या स्वातंत्र्याच्या चळवळीकडून आदर्श घेऊन मग त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीनं जगामध्ये आंदोलनं झालेली असतील. नेल्सन मंडेलाचं असतील, मार्टिन लुथर किंगचं असतील, असे अनेक आंदोलनं महात्मा गांधींना आदर्श घेऊन झालेली आहे. आणि आजही जगातले अनेक देश महात्मा गांधींचा आदर्श घेऊन चालत असतो. महात्मा गांधींच्या विषयी अशा पद्धतीनं वैचारिक मतभेद एखाद्याचे असू शकतात, पण तो अशा पद्धतीनं खालच्या स्तरावर वक्तव्य करणं हे काही शोभत नाही कोणाला. आणि म्हणून जनता ज्या पद्धतीनं निषेध व्यक्त करते हा निषेध योग्य आहे. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कोरोना काळात संभाजी ब्रिगेडची जनता निषेध करते, तुम्ही पक्ष म्हणूनही संभाजी भिडेची जनता निषेध करताय असं म्हणताय तुम्ही वक्तव्याचा? तुम्ही पक्ष म्हणून आणि राज्याचे विरोधी पक्ष नेता म्हणून याचा विरोध करताय? विरोधी पक्ष नेता म्हणून मी संभाजी भिडेंच्या भूमिकेचा निषेध करत आहे.